सगयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणाम् वासरमणिरिव तमसाम् राशिन्नाशयति विघ्नानाम्। हरि ओम आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी महाजन गुरुजी स्वागत करतो न्यूज डंकाच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री याविषयी। प्रत्येक महिन्यामध्ये काही विशिष्ट तिथी असतात आणि त्या प्रत्येक तिथीची एक अधिपती असणारी देवता असते। जसं आपल्याला चतुर्थीविषयी माहिती आहे, चतुर्थीचा अधिपती गणपती आहे। अष्टमी ही दुर्गेच्या प्रीत्यर्थ पूजा केली जाते किंवा दुर्गा देवीच्या साठी अष्टमी तिथी मान्य आहे। एकादशी ही तिथी विष्णूसाठी आहे। त्याचप्रमाणे कृष्ण चतुर्दशी ही शिवाची तिथी आहे। प्रत्येक महिन्याच्या अमावस्याच्या आधी येणारी जी तिथी असते तिला कृष्ण चतुर्दशी असं म्हटलं जातं। आणि माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातली जी चतुर्दशी आहे तिला महाशिवरात्री म्हटलं जातं। या प्रत्येक चतुर्दशीला शिवरात्री असं म्हटलं जातं आणि प्रत्येक तिथी शिवासाठी अत्यंत प्रिय आहे। परंतु माघ महिन्याची जी चतुर्दशी आहे ती महाशिवरात्र यासाठी आहे कारण ती शिवाच्या उत्पत्तीची स्थिती मानली जाते किंवा ईशान संहितेच्या अनुसार शिवलिंगाची जी उत्पत्ती आहे ती या तिथीच्या दिवशी झाली होती असं म्हटलं जातं। तसंच रुद्र संहिता आणि उमा संहिता या दोन पुस्तकांच्या अनुसार किंवा या दोन ग्रंथांच्या अनुसार शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची महाशिवरात्री ही तिथी मानली आहे। या महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शक्ती यांचं एकीकरण झालं आहे किंवा यांचं मिलन झालेलं आहे आणि संपूर्ण शिवपरिवार या तिथीच्या दिवशी संपूर्ण पृथ्वीवरती भ्रमण करत असतो। मित्रांनो, असं म्हटलं जातं की जो या महाशिवरात्रीच्या दिवशी उपोषण करतो किंवा उपवास करतो, शिवाच्या प्रीत्यर्थ कुठल्याही अन्नपदार्थाचं ग्रहण करत नाही, त्या दिवशी त्याला त्या व्यक्तीला शिवाची अत्यंत सुखाची स्थिती प्राप्त होते, शिवलोकाची प्राप्ती होते आणि अशा व्यक्तीला पुनर्जन्म प्राप्त होत नाही। यासाठी रुद्रसंहितेमध्ये असाही एक श्लोक आला आहे की त्या व्यक्तीला पुन्हा आईचं दूध प्यावं लागत नाही, म्हणजे त्याला जन्म मृत्यूच्या बंधनापासून मुक्ती होण्याचा योग प्राप्त होतो। आता या महाशिवरात्रीचं ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया। आकाशामध्ये एकूण 9 ग्रह आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्र परंपरेने मानलेले आहेत आणि 12 राशी आहेत। या 12 राशीपैकी प्रत्येक ग्रहाला काही विशिष्ट राशी आधिपत्याखाली दिलेल्या आहेत। राहू आणि केतू या 2 छायाग्रहांसाठी कुठलीही रास नाहीये, परंतु मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी या 5 ग्रहांसाठी प्रत्येक ग्रहाला 2-2 राशी दिलेल्या आहेत। सूर्य आणि चंद्र या 2 ग्रहांना केवळ 1 रास प्रदान केली आहे। सूर्याची रास ही सिंह रास आहे आणि चंद्राची रास ही कर्क रास आहे। मग महाशिवरात्रीला असं काय होतं की ज्या दिवशी आपल्या ऋषी मुनींनी आणि तपस्वी मंडळींनी जागरण करावं असं सांगितलं आहे, तर महाशिवरात्रीच्या दिवशी माघ महिन्यामध्ये या तिथीला सूर्य हा स्वतःच्या राशीला सप्तम स्थानातून बघत असतो। सूर्य हा कुंभ राशीमध्ये असतो आणि कुंभ राशीप्रमाणे 7वी रास ही सिंह रास ही स्वतःची रास येते। तर चंद्र हा ग्रह हा मकर राशीमध्ये असतो आणि हा सुद्धा आपल्या स्वतःच्या राशीला सप्तम स्थानामध्ये समान दृष्टीने, ज्याला आपण ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या 180 डिग्रीमध्ये समान भाषेतून पाहतो, या समान दृष्टीने तो स्वतःच्या राशीकडे अर्थात कर्क राशीकडे बघत असतो। मकर आणि कुंभ ह्या दोन्ही राशी शनी ग्रहाच्या राशी आहेत आणि शनी हा कर्माचा अधिपती आहे। सूर्याला सूर्य जगाचा आत्मा मानलेला आहे, तर चंद्र हा मनाचा कारक मानलेला आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वैदिक धर्मग्रंथामध्ये जे काही मंत्रोच्चारण आहेत त्यात असं सांगितलं जातं की चंद्रमा मनसोर जातक चक्षु हो सूर्यो अजायतो, अर्थात चंद्र हा मनाचा कारक आहे, सूर्य हा ज्योतीचा डोळ्यांचा किंवा तेजाचा कारक आहे, तसंच सूर्याला आत्म्याचं कारकत्व सुद्धा दिलेलं आहे। मग ही आत्मीय शक्ती आणि मानसिक शक्ती जेव्हा स्वतःच्या राशीकडे सप्तम दृष्टीने समसप्तम दृष्टीतून 180 डिग्रीजमध्ये आपल्या राशीकडे पाहत असतात, त्यावेळी ब्रह्मांडीय ऊर्जा अशा पद्धतीने उत्पन्न होते की महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्याला, महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करणाऱ्या व्यक्तीला ती जी नैसर्गिक ब्रह्मांडीय शक्ती उत्पन्न झालेली असते त्याच्याशी आपल्या आत्मिक शक्तीला उन्नती करण्याच्या हेतूने उचित फळ प्राप्त होण्याची सर्वश्रेष्ठ संधी प्राप्त झालेली असते। म्हणूनच या शिवरात्रीला परिवर्तनीय शिवरात्री म्हटलेलं आहे। चंद्र मनाचा कारक आहे, सूर्य आत्म्याचा कारक आहे। आत्मा आणि मन
यांचा उद्धार होण्याचं अर्थात आत्मिक उन्नतीचे महाद्वार या महाशिवरात्रीच्या दिवशी ओपन झालेले असतात, खुले झालेले असतात. म्हणूनच ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करून घ्यायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास जरूर करावा. अनेकांना असं वाटत असतं की हे चंद्र सूर्य तारे एवढ्या दूर आहेत, त्यांचा पृथ्वीवरती प्रभाव कसा होतो. तर आपण अमावस्या आणि पौर्णिमेला जरूर समुद्राच्या जवळ जाऊन बसा. आपल्याला हायटाईड आणि लो टाईड अर्थात भरती आणि ओहोटी याचे परिणाम चंद्राच्या भ्रमणानुसार ठरलेले असतात आणि त्यानुसारच प्रत्येक दिवसाच्या भरती ओहोटीची वेळ ही ज्योतिषशास्त्रीय मंडळी किंवा शास्त्रज्ञ मंडळी काढत असतात. तर पृथ्वीवरती असणाऱ्या 71% पाण्यावरती चंद्राचा एवढा मोठा प्रभाव होतो. तर यथा देहे तथा देवे, जे पिंडी ते ब्रह्मांडी, या अनुसार मानवी शरीरामध्ये सुद्धा 71% पाणी हे लिक्विड सोर्सेसमध्ये उपलब्ध आहे. त्यावरतीही या चंद्र आणि सूर्याच्या भ्रमणाचा आणि विशेष करून शरीरगतीमध्ये चंद्राच्या भ्रमणाचा परिणाम होत असतो. आणि अशा वेळी जेव्हा चंद्र आणि सूर्य हे परिवर्तनीय स्थितीमध्ये असतात, आपल्या प्रत्येक कर्माला पुण्यफळ प्रदान करण्यासाठी असतात. मित्रांनो, या महाशिवरात्रीच्या काळामध्ये जी जी मंडळी उपवास करतात, शिवाचं पूजन करतात, शिवाला प्रत्यक्ष पूजा अर्पण करतात, बिल्वपत्रांचं अर्चन करतात, त्या प्रत्येक व्यक्तीवरती शिवाच्या शिवतत्वाचा प्रभाव प्राप्त होतो. आणि ज्यांना ज्यांना आपल्या स्वतःमध्ये आयुष्यात परिवर्तन करून घ्यायचं आहे, ज्यांना आपल्या आयुष्याला उज्ज्वल यश प्राप्त करून घ्यायचं आहे, त्या व्यक्तींनी आत्मिक उन्नतीसाठी शिवरात्रीचा उपवास आणि उपोषण हे जरूर करावं. याविषयी कथा काय सांगितली आहे, तर अनेक प्रकारच्या कथा या शिवलीलामृतामध्ये आहेत, तसेच शिवपुराणामध्ये आहे. परंतु शिवरात्रीच्या संदर्भामध्ये एक सुंदर कथा या शिवलीलामृताच्या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. एक व्याध अर्थात शिकारी व्यक्ती होता आणि तो शिवरात्रीच्या दिवशी शिकार करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर जातो. त्यावेळी तो असं पाहतो की आजूबाजूच्या मंदिरामध्ये लोक गर्दी करत आहेत, रांगेमध्ये उभे आहेत, शिवाचं पूजन करत आहेत. तो त्या ठिकाणी आनंदाने जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र स्वाभाविक वृत्ती ही तामसी असल्या कारणानं त्याला त्यामध्ये आनंद प्राप्त होत नाही. मात्र त्या काळामध्ये त्याच्या कानावरती शिवनाव जरूर प्राप्त होतं. हे शिवनाव त्याच्या मनामध्ये रुंजी घालत राहतं आणि याच पद्धतीमध्ये तो अरण्यामध्ये जातो. अरण्यामध्ये त्याला काही शिकार प्राप्त होत नाही. मग तो एका वृक्षाच्या डोलीमध्ये जाऊन बसतो आणि आपल्या धनुष्याला बाण लावून तो समोर येणाऱ्या सावजाची वाट पाहत बसतो. त्यावेळी त्या ठिकाणी समोर एक बेल वृक्षाचं झाड असतं आणि ते झाड त्याच्या नजरेच्या मध्ये येत असल्या कारणानं तो झाडाची पानं तोडून खाली टाकतो आणि कर्मधर्म संयोगानं त्या बैलाच्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्थापित केलेलं एक शिवलिंग असतं आणि विचार न करता सुद्धा त्याच्या हातातून ही कृती घडते आणि ह्या कृतीच्या माध्यमातून त्या बेलपत्राचं अर्चन शिवलिंगावरती होत राहतं. रात्रीचा समय येतो आणि अशावेळी एक हरणी त्या ठिकाणी येते. पाणी पिण्यासाठी त्या हरणीला मारण्यासाठी तो शिकारी तिच्यावरती बाण सोडण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती बोलायला लागते. ती सांगते की मी गर्भिणी आहे, मी माझ्या बाळाला जन्म देते आणि सकाळच्या वेळी या ठिकाणी जरूर येते. क्रूर भावनेमध्ये असूनही ठराविक काळामध्ये उपासना घडल्यामुळं त्याच्या मनामध्ये परिवर्तन होत जातं आणि तो तिचं बोलणं मान्य करून घेतो. थोड्या काळानंतर परत दुसरी एक हरीण येते, ती पण असाच उपदेश त्याला देते. अशी खूप मोठी कथा त्यामध्ये सांगितलेली आहे. त्या हरणींना कुठल्या प्रकारचा शाप कुठल्या व्यक्तीकडून आणि कुठल्या ऋषीकडून मिळाला होता ही त्या स्वतःहून सांगतात आणि त्या प्रत्येक जणी त्या शिकाऱ्याला वचन देऊन सांगतात की आम्ही तुझ्यासाठी जरूर त्या ठिकाणी येऊ. आणि सकाळ झाल्यानंतर ते सर्व हरणाचा परिवार, मृग परिवार त्या शिकाऱ्यासमोर येतो आणि तो सांगू लागतो की मी तुला वचन दिलं आहे, आधी तू मला मार, आधी तू मला मार. पण त्यांच्या ह्या भावना पाहून आणि रात्रभर घडलेला उपवास आणि अनायसेने घडलेलं शिवपूजन पाहून या व्याधाच्या मनामध्ये उपजतच पवित्र भाव उत्पन्न होतात. उपवास घडतो, शिवाचं पूजन घडतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये परिवर्तन होत जातं. ह्या कथेमधून आपल्याला असं दिसतं की ही जी शिवपूजा आहे, आपण संकल्प न करता, मनातल्या मनामध्ये विचार न करता सुद्धा जरी आपण शिवाचं पूजन केलं किंवा अनायसे आपल्याला शिवभजन श्रवणी पडलं, शिवदेवालयाचं कळस जरी बघायला मिळाला, शिवपूजनाचं एक क्षण जरी दर्शन झालं, तरी त्याचं अनंत गुणे फळ आपल्याला शिवपूजनातून प्राप्त होतो. शिव ही कल्याणकारी देवता आहे. शिव आपल्यावरती निरंतर आशीर्वाद देणारी देवता आहे आणि शिवाच्या कृपेने असा कुठलाही व्यक्ती नाहीये की ज्याचा उद्धार होत नाही. म्हणूनच शिवलीलामृताच्या शेवटी जे शिवाचं स्तोत्र सांगितलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे
की शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थाशी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतीत तरती तो शंभू सोडू नको। मित्रांनो, या महाशिवरात्रीच्या दिवशी या शिवाला न सोडता या शिवाचं पूजन करून आपण शिवतत्वाला प्राप्त व्हावं या एका कामनेसह मी आपणाला या महाशिवरात्रीच्या अनंत शुभेच्छा प्रदान करतो। या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या। हरिओम आणि नमस्कार।